गृहमंत्री अमित शहा 2 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांचा हा पुणे दौरा आहे. अमित शहा यांच्यासोबत आज भाजपा नेत्यांची महत्वाची बैठक सुद्धा पार पडेल. तर उद्या पुण्यात 5,000 भाजपा पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन सुद्धा पाहायला मिळेल. अमित शहा उद्या भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील. अमित शहांच्या दौऱ्यात मुंबईत झालेल्या भाजपाच्या 2 दिवसीय कोर कमिटी बैठकीबाबत माहिती सुद्धा दिली जाणार आहे. भाजपाच्या निवडणूक संचालन समितीत फेरबदल होतील अशीही दाट शक्यता आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. अमित शहा हे पुण्याच्या दौऱ्यावर असतील. तर अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी. पाहूयात. भाजपची उद्या 5,000 पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यामध्ये पार पडणार आहे. अमित शहा दौऱ्यावर येत आहेत, कसं नियोजन? खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी पुणे शहर भारतीय जनता पार्टीने आम्ही सगळ्यांनी केलंय. आणि त्यामुळे उद्या पक्षाचे माजी अध्यक्ष देशाचे गृहमंत्री सहकार मंत्री माननीय अमितभाई राज्यातल्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी 4,000 वरती आमचे प्रमुख पदाधिकारी या महाधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. आणि इथूनच पुढच्या नवीन सगळ्या निवडणुकीला जे काही सामोरं जाणार आहे विधानसभेच्या त्याची रणनीती होईल, त्याचा एक संकल्प म्हणा विजयाचा संकल्प उद्या इथून दिला जाईल. त्याचनुसार कार्यकर्ते उद्या अमितभाईंना ऐकण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे उद्या दिवसभर? किती तासांचा कार्यक्रम आहे? कोण कोण? अधिवेशन आहे, त्याची एक पद्धत असते. त्यात वेगवेगळे ठराव मांडले जातात, त्याच्यावरती चर्चा होते, त्याच्यावरती बोलणं होतं आणि संघटनात्मक रचना असेल किंबहुना आगामी विधानसभेची निवडणूक असेल याच्यावरती निश्चितपणे उद्याच्या अधिवेशनामध्ये आमचा फोकस आहे. सगळ्यात पहिला असा पक्ष ठरतोय विधानसभेच्या अलीकडे, इतक्या मोठ्या ताकदीनं तयारी करतोय, त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. काय आहे की भारतीय जनता पार्टी ही 12 महिने काम करणारी पार्टी आहे. मी तुम्हाला सांगतो आमची संघटनात्मक रचना हे आमच्या ठरलेल्या आहेत. प्रदेश कार्यकारिणी असेल, प्रदेशाचं अधिवेशन असेल, हे केंद्र स्तरापासून अगदी विधानसभा स्तरापर्यंत आमची ही रचना ठरलेली असते. निश्चितच विधानसभा पुढच्या 2 महिन्यांनी आहेत आणि त्या दृष्टीनं ह्या अधिवेशनाला खूप महत्त्व आहे आणि कार्यकर्ते या ठिकाणी नक्कीच एक उत्साह एक जोश घेऊन जातील आणि आगामी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं आम्हाला हे अधिवेशन खूप महत्त्वाचं आहे. नियोजन केलं काय कार्यकर्त्यांना? मी कार्यकर्त्यांना हेच आव्हान आहे की सगळेजण आपण येतोय जमतोय या अधिवेशनातनं अमितभाईंचं मार्गदर्शन, देवेंजी आहेत, गडकरी साहेब आहेत, या सगळ्यांच्या सहवासात त्यांच्या मार्गदर्शनानं पुढच्या निवडणुकीचा संकल्प जिंकण्याचा नक्की आपण करूया. आणि आम्हाला विश्वास आहे की इतकं मोठं संघटन, इतकं मोठं तळापर्यंतचं संघटन हे भारतीय जनता पार्टीचं आमचं इतकं मजबूत आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये 100% यश आमचं आहे. शेवटचा प्रश्न, सध्या विमान वाहतुकीच्या संदर्भानं वेगवेगळ्या अडचणींचे प्रश्न उपस्थित होत होते, आता काय नेमकी परिस्थिती आहे? काल नक्कीच मायक्रोसॉफ्टचा जो काही इश्यू झाला, त्यांचे हे सगळ्या सिस्टीम डाऊन झाल्या, त्याच्यामुळे ऑपरेशनमध्ये ब्रेक सगळीकडे होते. आज पूर्ववत सगळी सेवा पूर्ववत झालेली दिसतीय. आत्ता DGCA जे काही चेअरमन आहे त्यांच्याशी मी बोललो, त्यामुळे देशामध्ये सर्वत्र आता विमानसेवा सुरळीत झालेली दिसतीय. धन्यवाद पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल अनिल गजले समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.